हरि जय जय राम कृष्ण हरि। कुंडलीकवृता हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। अहो असे स्वर असे शब्द आपल्या लहानपणी सतत आपल्या कानावर पडत होते, पण आता या कीर्तनापासून आपली खूप मोठी ताटातूट झाली आहे। तेव्हा आपल्या सगळ्या नवीन पिढीला आणि आपल्या जुन्या लोकांना सुद्धा हा कीर्तनाचा आनंद सतत मिळत राहावा, या धकाधकीच्या जीवनात सुद्धा त्यांना या कीर्तनाच्या माध्यमातून संतांच्या कथा, वीरांच्या कथा, शास्त्रज्ञांच्या कथा, सुधारकांच्या कथा, अनेक संतांचे अभंग, या सगळ्याचा आनंद घेता यावा यासाठी विश्व मराठी परिषदेनं एक भव्य प्रकल्प आपल्या समोर मांडलाय। 12 वर्षाचा प्रकल्प, एक तपाचा प्रकल्प, एक तप पूर्ण आपण कीर्तन श्रवण करणार आहोत। प्रत्येक सप्ताहामध्ये 3 कीर्तनं आपल्याला ऐकायला मिळणार आणि याच्यामध्ये सुद्धा कित्येक वारकरी कीर्तनं, कित्येक नारदीय कीर्तनं, काही रामदासी कीर्तनं, काही दासगडूंच्या पठडीची कीर्तनं, काही तुकडोजींच्या पठडीची कीर्तनं, गाडगेबाबांच्या कीर्तन पद्धतीनं कीर्तनं, नाथ सांप्रदायिक कीर्तनं, राष्ट्रीय कीर्तनं, वैज्ञानिक कीर्तनं, अशा विविध प्रकारच्या कीर्तनांचा आपल्याला अतिशय सुंदर अनमोल असा खजिना प्राप्त होणार आहे। संकल्प तर 12 वर्षांचा आहे, त्यातला पहिल्या वर्षाचा कार्यक्रम आपल्या स्वागताला आता सज्ज झालेला आहे आणि याची सुरुवात आम्ही या गुढीपाडव्याला करतो आहोत। या पाडव्यापासून पुढच्या पाडव्यापर्यंत नव्हे असं आता 12 वर्ष पाडवा ते पाडवा कीर्तनाचा गोडवा कायम राहणार। हा कीर्तन विश्व नावाचा यूट्यूब चॅनेल आपण का सबस्क्राईब करायचा त्याचं उत्तरही लक्षात घ्या। या रोगराईमुळे सगळ्या विश्वामध्ये जी एक निराशा पसरली आहे, प्रत्येकाच्या मनामनामध्ये ती निराशा आली आहे। अहो, या अनेक कीर्तनांच्या श्रवणामुळे ती निराशा पहिली पळून जाईल, आपला आत्मविश्वास वाढेल, एक वेगळ्या प्रकारची ह्युमॅनिटी आपल्याला मिळणार आहे याच्यात। तसंच बौद्धिक आनंद मिळेल, भावनिक आनंद मिळेल, आध्यात्मिक आनंद मिळेल, सांगीतिक आनंद मिळेल, सांस्कृतिक आनंद मिळेल। संस्कृती आणि परंपरांच्या बरोबर आपलं एक निखळ नातं पुन्हा निर्माण होईल। ही कीर्तनं पुन्हा पुन्हा ऐकाविषयी वाटतील, सहकुटुंब सहपरिवार ऐकाविषयी वाटतील आणि त्यामुळे आपल्या कुटुंबाला निश्चितपणे एक नैतिक अधिष्ठान मिळेल आणि आपले नातेसंबंध सुद्धा अतिशय छान पद्धतीनं समृद्ध होईल। आता याच्यात किती कीर्तनकार सहभागी होत आहेत याची यादी सुद्धा आता सांगता येणार नाही, एवढी मोठी यादी आहे। ही सगळी यादी आपल्याला जर पाहायची असेल तर आपण निश्चितपणे कीर्तनविश्व.org या वेबसाईटला भेट द्या आणि ह्या सगळ्या कीर्तनकारांची नावं तर पहा, आपल्याला समजेल आपल्याला केवढा मोठा कीर्तन श्रवणाचा लाभ मिळणार आहे ते। निश्चितपणे कीर्तन विश्व या यूट्यूब चॅनेलला आपल्याला सबस्क्राईब करायचंच आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, पण ह्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला काय प्रचंड खजिना मिळणार आहे याचा पहिला अंदाज घेण्यासाठी आपल्याला या वेबसाईटला भेट द्यायची आहे आणि आपल्या सगळ्या मित्रमंडळींच्या पर्यंत हा निरोप पोचवायचा आहे की एक प्रचंड मोठा कीर्तनाचा प्रकल्प आपल्या भेटीला येतोय, त्याचं स्वागत आपण करूया या गुढीपाडव्याला। ह्या पाडव्यापासून पुढच्या पाडव्यापर्यंत अखंड कीर्तन श्रवणानं पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव राम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय।